वाशिम जिल्ह्यामध्ये रामोत्सव यात्रेचं आगमन झालेलं आहे. वनवास काळामध्ये प्रभू श्रीरामांनी उत्तर ते दक्षिण आणि दक्षिण ते उत्तर असा प्रवास केला होता. दक्षिणेतील रामेश्वर येथून अयोध्येला परत जाताना श्रीरामांनी ज्या मार्गावरून प्रवास केला होता त्या पवित्र स्थानावरची माती संकलित करण्यात येते. यासाठी 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळामध्ये रामेश्वर ते अयोध्या या 4,500 किमीच्या रामोत्सव यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच आयोजित रामोत्सव यात्रा संघटन या संस्थेकडून करण्यात आलेली आहे. वनगमन मार्गिकेवरील स्थानांना भेट देऊन रामायण काळातील इतिहासाचा जागर या माध्यमातून केला जातोय. इंदूरहून रामेश्वर येथे जात असताना वाशिम मध्ये रामेश्वर यात्रेचं आता आगमन झालेलं आहे आणि त्याचं जंगी स्वागत देखील वाशिमकरांनी केलेलं आहे. राम राम जय सीता.